नमस्कार मित्र, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहायला पाहिजे. फायनली पोचलेलो आहोत आम्ही नाशिकला, पंचवटीला पोचलेलो आहोत. मगाशी आम्ही शिर्डीला जाऊन आलेलो आहोत आणि शिर्डीला साईबाबाचं दर्शन घेऊन आता आम्ही पंचवटीला आलेलो आहोत. जवळपास वाजले असतील 12. ऊन फार आहे, थंडी पण आहे पण ऊन पण फार आहे. तर आता स्पेशली आम्ही इकडे रामाचं दर्शन, रामलल्लाचं दर्शन घ्यायसाठी इकडे आलेलो आहोत. निरंकार आणि मी आहेच इकडे. आता थोडंसं फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर मग इकडची काही मंदिर आहेत. पूर्वी पण मागच्या वर्षी पण मी इथे येऊन गेलेलो आहेत. ह्यावर्षी पण आता दरवर्षी इकडे यायचा असा माझा प्लॅन आहे रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी. तर स्पेशली उद्या 22 जानेवारी आहे, अयोध्या राम मंदिरचं लोकार्पण होणार आहे 16. त्याच्यामुळे आज आम्ही इकडे 21 तारखेला पोहोचलेलो आहोत. तर चला आता पंचवटीचं मस्तपैकी एकदम दर्शन घेऊया. मित्रांनो, गोदावरी नदी तुम्ही बघू शकतात, खूप सारे लोक एकदम गंगा स्नान करतायत. हे बघा, आता तिकडे जाऊन, तिकडे दुतंड्या मारुती आहे, तिकडे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचंय. हे बघा, मित्रांनो, हनुमानाचं खूप मोठं असं एक मूर्तीस्थान इकडे तुम्हाला दिसतंय ह्या साईडला. हे बघा, बरोबर नदीच्या फ्रंट साईडला आणि बॅक साईडला पण अजून एक हनुमानाची खूप मोठी अशी मूर्ती आहे. ही बघा, तुम्हाला दाखवतो. ही आणि नदी या साईडला आहे आणि मूर्ती या साईडला, खूप छान अशी मूर्ती आहे. तर आता निरंकार आणि मी दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही जातोय पुढे राम मंदिराच्या दर्शनाला. चल निरंकार. मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत रामाच्या दर्शनाला, राम मंदिरामध्ये, काळा राम मंदिरामध्ये. आता मगाशी आम्ही मारुतीचं दर्शन घेतलं, गंगेमध्ये स्नान केलं मी आणि निरंकारनी. आता इकडे गोरेराम मंदिर आहे, आतमध्ये मोबाईल कदाचित अलाउड नाही. आधी इकडे जाऊ. चल चल, आत्मे चल, आत्मे चल. मित्रांनो, अशा प्रकारे आपलं प्रभू रामाचं दर्शन झालेलं आहे काळाराम मंदिरामध्ये, नाशिकमध्ये, पंचवटीमध्ये. गर्दी कसं, उद्या आता 22 तारीख आहे तर गर्दी आहे, बऱ्यापैकी आहे. तासभर लागला गर्दी कवर करून पुढे आम्हाला मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायला. एकदम व्यवस्थित दर्शन भेटेल, खूप छान एकदम दर्शन झालं आणि मन एकदम प्रसन्न झालेलं आहे. पूर्ण जे वातावरण आहे एकदम ना, असं काय बोलतात, भगवामय झालंय, भगवामय, भगवाधारी आरे, एकदम खूप छान वाटतंय. आमचं माझं असं वाटतं की नशीबच चांगलं की मला 22 तारखेच्या पहिल्या 21 तारखेलाच काळाराम मंदिरात यायला भेटलं. जरी अयोध्येला जायला नाही भेटलं तरी पण मला इकडे यायला भेटलं, हे नशीबच म्हणावं. मला मी गर्दी दाखवतो एक मिनिट. बघितली घोषणा गर्जना, मस्त, खूप एकदम छान वाटतंय.
ही आहे ना, ही पालखी आहे, रामाची पालखी आहे, राम सीता लक्ष्मणाची. हे जे तुम्हाला दिसत आहे हे आहे मंदिर, मुख्य मंदिर म्हणजे आतमध्ये गाभारा आहे, मुख्य मंदिर हेच आहे. हे इकडे जे 40 खांब आहेत आणि हनुमानाची मूर्ती आहे. खूप एकदम अति प्राचीन मंदिर आहे, 300-350 वर्ष झाले असतील, 300-350 वर्ष. खूप छान मंदिर आहे एकदम. मित्रांनो मस्त, एकदम मस्त वाटते हे बघा. मित्रांनो आता आम्ही पंचवटीवरून निघालेलो आहोत, दर्शन झालेलं आहे रामाचं. खूप सारे 4-5 मंदिरं बघितली, टाइम थोडासा लिमिटेड होता त्याच्यामुळे एक मंदिर राहिलं कपाळेश्वरमध्ये. लास्ट टाइमला मी बघितलेलं आहे ते मंदिर. तर इकडून आम्ही हर हर महादेव गेलेलं आहे आणि इकडून आम्ही निरोप घेतोय पंचवटीचा. 2024 ची ट्रिप झालेली आहे, आता जस्ट जेवण झालेलं आहे, 3:15 आम्ही जेवलेलो आहे. तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास. जय हिंद, जय महाराष्ट्र.